दिसतच होतं. आणि म्हणून सातत्याने आम्ही असं भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा. तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला असणारा मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होतील. परंतु त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी असणारा वंचित आम्हाला जागा देत नाही, कुठल्या पाहिजेत ते सांगत नाहीत, असं असणारं एक नॅरेटिव्ह त्यांच्याकडून प्रेसमध्ये आलेला होता. ज्या ठिकाणी त्यांचाच समझोता होत नाही त्या ठिकाणी आम्ही अजून जाऊन समझोत्यामधला बिघाड व्हायचा अशी जी परिस्थिती होती ती परिस्थिती टाळण्याच्या दृष्टिकोनातून आणि येती निवडणूक ही असणारा अत्यंत महत्त्वाचं आहे हे लक्षात घेता आम्ही काही भूमिका या असणाऱ्या त्या ठिकाणी घेतल्या. त्यामध्ये आम्ही असणाऱ्या पहिली भूमिका जी घेतली ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र लिहिलं की माविआमध्ये तुम्हाला ज्या जागा देतील त्याच्यापैकी 7 जागेंवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत. 2 जागेंवरती आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. 1 कोल्हापूर आणि दुसरं असणारं नागपूर. उरलेल्या जागेंचं त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर तर तिथे तिथे आम्ही त्यांना असणारा पाठिंबा देऊ अशी असणारी परिस्थिती आहे. या सगळ्या गोंधळामध्ये लक्षात घेता काही सामाजिक राजकीय परिस्थिती अशा डेव्हलप झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एकाच विचाराची माणसं आणि संघटना एकमेकांच्या विरोधात लढतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. 14-16 मतदारसंघ अशी आहेत की ज्या 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 मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे. दुसरं आम्ही जे म्हणत होतो की ज्या याद्या ज्या ज्या समझोता होणार आहे आणि जिथे समझोता होणार नाही अशी जी परिस्थिती आहे जो पक्ष लढतोय त्याच पक्षाचं अस्तित्व आहे, उरलेल्या 2 पक्षांचं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण गेले 20-25 वर्ष हे सातत्याने युतीच्या राजकारणामध्ये लढत आहेत आणि म्हणून जिथे काँग्रेस लढली असेल जिथे NCP लढली असेल तिथेच यांचं अस्तित्व आहे. आणि ज्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये हे लढलेले नाहीत त्याच ठिकाणी यांचं असणारं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती आपल्याला असणारा सेना आणि BJP मध्ये त्या ठिकाणी दिसते. ज्या ठिकाणी सेना गेले 20-25 लढत आलेली आहे ते 30 मतदारसंघ ते मागत आहेत. ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद नाहीत म्हणून असणारं उमेदवारी मागत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षावरनं मला वाटतं ही परिस्थिती स्पष्ट होते अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जी चर्चा चालू आहे आणि लोकही विचारतात आहेत की एवढे सगळ्या संघटनांची लोक घेण्याची त्यांना गरज काही आहे. त्यांची सुद्धा अवस्था तीच आहे की ज्या मतदारसंघामध्ये ते लढतायत किंवा लढत आलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य आहे पण ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार पळवण्याचा भाग चाललाय. काही पक्ष फोडून आपल्यामध्ये सामील करण्याचा भाग चाललाय. आणि लेटेस्ट आपण असं जर पाहिलं तर मनसेसारख्या संघटनेला सुद्धा
भारतीय जनता पक्ष आपल्यामध्ये समावेश करून घ्यायचा किंवा ऍडजस्टमेंट करून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. मी एकच या ठिकाणी मानतोय, हे जेवढे पक्ष लढतात आहेत त्यांचे त्या त्या मतदारसंघामधली असणारी ताकद आहे, उरलेल्या मतदारसंघामधली त्यांची असणारी ताकद नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणालो होतो की वंचित बहुजन आघाडी हे कॅटलिस्ट म्हणून असणारा रोल त्या ठिकाणी प्ले करू शकते. आणि ट्रेडिशनली जे आपण लढत आलेला आहात त्याचा असणारा फेर मांडणी जर आपण केली तर आपल्याला असणारे रिझल्ट फार चांगल्या पद्धतीने येतील अशी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने दोन गोष्टींचा असणारा अडचण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक म्हणजे प्रस्थापितांचं राजकारण आणि वंचितांचं विस्थापितांचं राजकारण. आम्ही असं म्हणत होतो की प्रस्थापित आणि विस्थापित यांचा समन्वय आपण असताना ह्या इलेक्शनमध्ये करूया, परंतु त्याला या तिन्ही पक्षांचा नाकार होता. आणि म्हणून आम्ही असणारं त्या ठिकाणी जाणार कसं, म्हणजे बाहेर पडणार कसं, या दृष्टीने आम्ही तुम्हाला दोन किंवा तीनच जागा देतो अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी सुरुवात केली. दुसरी जी वंचितची असणारी ह्या तिघा पक्षांना अडचण जी होती ती माझ्या अंदाजानं मुंबईच्या सभेमध्ये असणारं जाहीर आपल्या सगळ्यांना असणारं दिसलं की आमचं मोदीशी भांडण नाही, आदृशक्तीशी असणारं भांडण आहे. इलेक्शनमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्हाला अंगावरती घ्यावं लागतं, त्याला टीकेचं असणारं शस्त्र तुम्हाला करावं लागतं आणि त्याचे असणारे 10 वर्षाचा कारोबार जो आहे तो लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडणं त्या ठिकाणी असणारं आहे आपण बघितलंय. आणि मग त्या सभेमध्ये मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याच्यामुळे अडचण होऊ शकेल म्हणून मला फक्त 5 मिनिटं त्या ठिकाणी दिली. मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही, ती राहुल गांधीची सभा होती आणि राहुल गांधीला अधिक वेळ मिळायला पाहिजे होता याची मला जाणीव आहे. वंचितची दोन ठिकाणची असणारा अडचण जी आहे, एक की भारतीय जनता पक्ष RSS आणि मोदी यांना सरळ सरळ अंगावरती घेण्याची ताकद आहे, ती पूर्णपणे अडचणीची होती एक भाग. आणि दुसरा भाग, जर विस्थापितांची सत्ता किंवा विस्थापितांना सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा हा प्रस्थापितांचा विरोध कायम राहिलेला आहे आणि ह्या प्रस्थापितांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतलेला आहे, बीजेपी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे, NCP सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात घेतलेली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून यांचे निवडून आलेले आमदार आणि खासदार आपण बघितले तर हे एकमेकांशी निगडीत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या उमेदवारांची नावं 4 मतदारसंघामध्ये आम्ही आपल्याला वाचून ओळख करून दिलेली आहे हे सगळे विस्थापित समूहातलेच उमेदवार आहेत. आमचा आग्रह असा होता की ह्या विस्थापितांना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेलं पाहिजे, पण दुर्दैवाने आमची असणारी कन्सेप्ट ही मान्यता झालीच नाही, पण त्यांच्यामधली भांडणं मिटली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. इलेक्शन जवळ आलं आणि म्हणून आम्ही जी तयारी केली होती त्या तयारीच्या जोरावरती आम्ही आता असणारा या इलेक्शनमध्ये एक आघाडी म्हणून असणारा आम्ही त्या ठिकाणी उभं राहतो. आणि महाराष्ट्रातले असणारे अनेक मतदारसंघ हे आम्ही लढवणार हे आम्ही असणारं जाहीर करतो या ठिकाणी. आमचा जो मेन मुद्दा राहणार आहे या इलेक्शनमध्ये
तो म्हणजे हा जो इलेक्टोरल बॉन्ड आहे, आम्ही म्हणत नाही आहोत, पण फायनान्स मिनिस्टर यांचे यजमान जे आहेत तेच म्हणतात आहेत की हा जगातला सगळ्यात मोठा असणारा फ्रॉड आहे. दुसरा, काही मेडिकल काही मेडिकल कंपन्या ज्या आहेत ज्यांच्या औषधं बॅन केली होती, औषधं बॅन केली होती, डोनेशन दिलं बॉन्ड मार्फत, ती औषधं पुन्हा बाजारामध्ये आली. तिसरा जो आहे तो या ठिकाणचा त्या ठिकाणचा आहे की हुकुमशहाला असणारा या ठिकाणी जन्म दिला जातोय आणि त्याच्यावरचा असणारा शिक्कामोर्बर आता असणारा सुप्रीम कोर्टाने नोटबंदीच्या संदर्भात केलाय की जिथे फायनान्स मिनिस्टरला सुद्धा ह्याची जाणीव नव्हती आणि एका दृष्टीने हा इलिगल डिसिजन आहे असं सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो इलिगल डिसिजन असल्यामुळे पुन्हा ज्या जुना नोट्या आहेत त्या चलनात येणार की न येणार याचाही इश्यू त्या ठिकाणचा आहे. नॅशनल इश्यूज म्हणून आम्ही असणारे या ठिकाणी लढणार आहोत आणि त्याच्याच बरोबर ओबीसींचा असणारा जो लढा आहे की आमचं आरक्षण हे वाचलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे, त्या दृष्टीने आमची असणारी वाटचाल या ठिकाणी राहणार आहे. ही आणि स्थानिक इश्यू घेऊन आम्ही असणाऱ्या इलेक्शनमध्ये सामोरे जाणार आहोत. माझं या चार मतदारसंघातलं पहिलं असेसमेंट मी आपल्याला असणारं या ठिकाणी मांडतोय. मी मांडतोय ते आपल्या सगळ्यांना असणारं आश्चर्य वाटेल, पण प्रचार जसजसा वाढत जाईल तसं आपल्या आपल्याला लक्षात येईल की या चार मतदारसंघातली लढाई जी आहे ही स्टेट सरळ सरळ भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्येच त्या ठिकाणी होणार आहे. काय का दोन मतदारसंघातले उमेदवार जे आहेत ते लढण्यासाठी रिलक्टंट होते, कोणाला तरी उभं करायचं म्हणून असणारं त्या ठिकाणी उभं केलेली अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती उरलेल्या मतदारसंघात सुद्धा डेव्हलप होईल असे आम्ही त्या ठिकाणी मानतोय. आणि मी असं म्हणेन की पहिल्यांदाच फुलेशाहू आंबेडकरी चळवळ ही जी आहे सामाजिक व्यवस्थेतून राजकीय व्यवस्थेकडे वाटचाल करणारी ही पहिल्यांदा नॅशनल सीनवरती आणि राज्याच्या सीनवरती मेन फोर्स म्हणून उभं राहील अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतोय. मतदार आम्हाला सरळ साथ देईल अशी आमची अपेक्षा आहे. माझं निवेदन थांबवतो, आपण आता विचारू शकतो. एक विचारा. भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केलं कोणाला आणि कुठच्या वेळची? मला असणारा तुम्ही तुम्हाला एक फक्त उदाहरण द्या पहिल्यांदा कुठच्या वर्षी आणि कधी सपोर्ट दिलेला आहे. मला असणारा तुम्ही माझं स्टेटमेंट द्यायचं कुठल्या दिवसाचं आहे, कुठल्या वर्तमानपत्रामध्ये आले, कुठल्या चॅनलमध्ये आलेलं आहे की आम्ही बीजेपीला पाठिंबा दिला आहे म्हणून. त्याच्यामुळे उगीच बिनबुडाचं म्हणणं चॅनलवरती आपण रिपोर्टर असल्यामुळे आपल्या रिपोर्टरपणाचा दुरुपयोग करू नका एवढा माझा सल्ला आहे आपल्याला. त्यांची झाली ना घोषणा, त्यांची संघटना आहे, त्यांना जो निर्णय घ्यायचा होता त्यांनी तो निर्णय घेतला. त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या निर्णयाचं आम्ही असणारं स्वागत करतोय. त्याच्यामुळे ते आहेत की ना आहेत याच्याशी आम्ही असणारं हे करत नाही आहोत. एक पक्ष म्हणून आमची भूमिका आम्ही जाहीर केली, त्यांनी
एका काळी व्यक्त केलं की आम्हाला असा राजकीय भूमिका घ्यायची आहे आणि राजकीय भूमिका घेत असल्यामुळे आम्ही सकळ मराठा जिल्ह्यामधल्या समित्या ज्या आहेत त्यांचं ओपिनियन घेऊ. त्यांनी असं म्हटलं की आपण या इलेक्शनमध्ये भाग घ्यायचा तर आम्ही घेऊ, नाही घ्यायचा म्हटला तर नाही घेऊ. त्यांनी त्यांच्या संघटनेची भूमिका घेतली, त्याच्यामुळे आम्हाला फरक पडत नाही त्याच्यामध्ये. वी हॅव रुल्ड आउट MIM टोटली. काँग्रेस, आम्ही जे काँग्रेस पक्षाला अगोदर पत्र लिहिलं होतं पाठिंब्याचं, त्याच्यामध्ये त्यांनी असणारा आम्हाला जी दोन नावं कळवली त्या दोन उमेदवारांना आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी दिला. त्यांनी मागितला, आम्ही दिला. काँग्रेस पक्षाने आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या असं सांगितलं आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला कोल्हापूरमध्ये आणि नागपूरमध्ये. आज त्यांनी त्यांनी कळवलं तर आम्ही त्याचा विचार करू. चुकीचं आपण असं म्हणताय, आपला अभ्यास जरा कमी आहे. मी आपल्याला करेक्ट करतो की काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार, ऐकून घ्या आता, आमचं तुमचं झालं ना. तुम्ही प्रचाराचा मुद्दा असणारा तुम्ही TV माध्यमातून करू नका, म्हणून तुम्हाला असणारा सांगतोय. म्हणून ऐका आता, ऐका जरा, झालं ना तुमचं बोलून झालं ना. रिपोर्टर म्हणून राहा, कोणाचा असणारा स्पोक्स पर्सन म्हणून राहू नका. ही माझी विनंती आहे. आम्ही मागच्या वेळेस हे का नाही म्हणालात की काँग्रेस पक्षाला आणि NCPला की तुम्ही 12 ठिकाणी 5 वेळा हरलेला कंटिन्युअसली, त्या कंटिन्युअसली हरलेल्या 12 जागेंमधनं तुम्ही आम्हाला उमेदवार द्या, हे नॅरेटिव्ह का नाही तुम्ही रिपीट करत? ऐकून घ्या आता जरा प्लीज. स्पोक्स पर्सन म्हणून नका बोलत जाऊ, आता आम्हाला बोलू द्या. 12 जागेपैकी हरलेल्यांपैकी एकही जागा काँग्रेस पक्ष आणि NCP त्यावेळेस सोडायला तयार नव्हतं. पक्ष म्हणून आम्हाला इलेक्शन लढल्या पाहिजेत आणि आमचा असणारा आरोप आहे की आमच्या 8 जागा या काँग्रेस आणि NCP मुळे पडल्या. आम्हाला असणाऱ्या त्या 8 जागेमध्ये हिंदू मतं मिळाली, मुस्लिम मतं जी आहेत ती काँग्रेसने आणि NCPने ब्लॉक केली. ती मुस्लिम मतं जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही 8 जागेमध्ये विजयी असतो. हे अनेक आकड्यांवरनं सिद्ध झालेलं आहे, पण दुर्दैवाने काही जण त्याला मान्य करायला तयार नाही, त्यांचा आमचा दुर्दैव आहे त्या ठिकाणी. आता लोक जेवढे निवडून देतील तेवढे आम्ही स्वीकारू. लोक त्या ठिकाणी निर्णय देतात. मला मागच्या वेळेस 3 वेळा पाडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुसलमान उमेदवार दिला, हा तुमच्या कधी लक्षात आलेला नाही आणि येणारही नाही, हे तुम्ही कधी मांडणारही नाही त्याच्यामध्ये. आज असणारा मुस्लिम उमेदवार दिला तरी आम्ही तुमचे त्यांच्याबरोबर राहणार नाही, हा तिथल्या मुस्लिम समाजाने काँग्रेस पक्षाला आणि NCP पक्षाला सरळ सांगून टाकलेला आहे. त्याच्यामुळे मी असणारा म्हणतोय की माझा विजय सुकृत झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय.
महाविकास आघाड़ी जो है, तीनों पार्टियां जो है, ये तीनों पार्टियां जो विस्थापित समूह है उसको स्वीकारने के लिए तैयार नहीं है। जो सत्ता में प्रस्तापित है उन्होंने ये तीन पार्टियों पे कब्जा किया हुआ है और इसलिए वंचित बहुजन आघाड़ी की ताकत होने के बावजूद भी दो या तीन सीट के ऊपर जाने के लिए वो तैयार नहीं। इस बात को उनको पता था कि अगर इनको हम लोग इनके ताकत के मुताबिक सीट दी जाएगी, जो विस्थापित समूह है उनको ये नुमाइंदगी देंगी और सत्ता जो कुछ परिवारों के हाथ में बंदिश्त है वो बांध जो है वो टूट जाएगा और आम आदमी की सत्ता यहां पर आना शुरुआत होगी। इसलिए हम उस आघाड़ी में जाना भी चाहते थे लेकिन उस आघाड़ी में ना हमको इज्जत मिलती थी और ना जो ताकत हमको मिलनी चाहिए, ये सीटें मिलनी चाहिए थी, वो सीटें भी वहां पर मिल नहीं रही है। दूसरी बात, वहां पर जो है उनका ही झगड़ा खत्म नहीं हुआ है, वो आज भी दिखाई देता है। हर पुलिस तीनों पार्टियां जो है वो अपनी अपनी अलग अलग लिस्ट वहां पर पब्लिश कर रही है। हम नहीं चाहते थे तो उनके खिचड़ी में हम लोग जाके फंसे और अपनी ताकत को गवा दें। यहां पर मैं आज भी मानता हूं कि वंचित बहुजन आघाड़ी पिछले 5 साल में एक बड़ी ताकत करके उभरी हुई है, एक पर्याय के प्रांत में यहां पर उभर चुकी है और जो 4 कॉन्स्टिट्यूएंसीज के उम्मीदवार आज लड़ रहे हैं, ये 4 कॉन्स्टिट्यूएंसीज के उम्मीदवार जो है उनकी सीधी सीधी लड़ाई जो है वो भारतीय जनता पक्ष के साथ, भारतीय जनता पक्ष में है, क्योंकि 2 उम्मीदवार जो चेंज हुए हैं वो लड़ना नहीं चाहते थे, कांग्रेस की ऐसी परिस्थिति है और इन्हीं वजहों से जो है वो आघाड़ी के साथ जो है हम लोग का जुड़ नहीं रहा है या जम नहीं रहा है, एक परिस्थिति है। और इसलिए हम लोग ने फैसला किया कि हम लोग जो है ओबीसी को साथ में लेते हुए जो मराठा आंदोलन के माध्यम से जनांगे पाटिल ने अगर राजनीति में आने से अपने आप को रोका है लेकिन उनकी जो ताकत है उसको साथ में लेते हुए यहाँ की बदलाव की राजनीति हम लोग शुरुआत करेंगे। भैया मैं जुगाड़ नहीं खेलता हूं, जो जुगाड़ करते हैं वो आंकड़ेवारी की बात करते हैं, जो इलेक्शन लड़ते हैं वो लोगों पर तय करते हैं कि इनको कितना सीट देना है कितना नहीं देना है, तो हम लोगों पर भरोसा करते हैं। अरे मी आपल्याला म्हणालो की आम्ही हमने जो है वो कांग्रेस पार्टी को चिट्ठी लिखी थी कि वे हम आपको एमबीए से जितने सीटें मिलेंगी उसमें से 7 सीटों पर हम समझौता समर्थन देने की हम तैयार है। कांग्रेस ने हमको 2 सीटों पर बता दिया था कि कोल्हापुर की और नागपुर के सीट पर आप समर्थन दीजिए, हमने कांग्रेस दोनों का समर्थन दे दिया है, आप उसमें कौन हारेगा कौन जीतेगा उससे मुझे कोई मतलब नहीं है। वो मेरे ख्याल से खरगे जी बताएंगे तब आपको बताऊंगा मैं। अजिबात नाही, आम्ही जे 7 हा जो त्यांना जे महाविकास आघाडीमध्ये जागा मिळणार आहेत
त्या जागेपैकी त्यांनी जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर आम्हाला असं दिसलं होतं की आम्ही त्यांना सरळ जिंकण्यामध्ये मदत करू शकतो मताच्या स्वरूपामध्ये, आणि म्हणून आम्ही सरळ 7 जागा त्यांना सरळ कळवल्या होत्या. काँग्रेस पक्षाकडून अजून मला काही प्रस्ताव आलेला नाही, किंवा काँग्रेस पक्षाकडून जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत मी काही बोलू शकत नाही. प्रस्ताव कसा आहे तो तर बघितला पाहिजे मला, तर मी ऑफेंड कसे काय मला विचारताय. मी आताही तुम्हाला सर सांगितलं की महाविकास आघाडीमधली भांडणं अजून मिटलेली नाही. आज माझं त्यांची भांडणं असेपर्यंत आम्ही मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्याच्यामुळे त्यांची भांडणं मिटली असती तर आम्ही कदाचित त्यांच्याबरोबर आम्हाला कुठल्या जागा पाहिजेत ते आम्ही त्यांना सांगितलं असतं. आणि आम्ही एक असणारं यादी त्यांना दिली होती की ते ज्यावेळेस आम्हाला युतीमध्ये घ्यायलाच तयार नव्हते त्यावेळेस 48 जागेपैकी आम्ही 27 जागा या कशा कशा पद्धतीने बांधलेल्या आहेत आणि आमची किती तयारी झालेली आहे त्याची यादी आम्ही त्यांना दिली. आणि आम्ही त्याच्यावरनं म्हणालो होतो या 27 पैकी तुम्ही किती आम्हाला जागा ह्याच्यातलं देत आहे ते आम्हाला सांगा. त्यांनी आम्हाला कम्युनिकेट केलेलं नाही. आता त्यांनी असं आहे, माझं म्हणणं असं आहे तो काँग्रेस पक्षाचा इश्यू आहे, त्याच्यावरती मी काही बोलू शकत नाही. त्यांनी आम्हाला 2 जागेवरती पाठिंबा मागितला, आम्ही 2 जागेवरती पाठिंबा दिला. सांगतील तेव्हा आम्ही बघू, आमची लिस्ट येण्याच्या अगोदर आलं तर आम्ही त्यामध्ये डेफिनेटली कन्सिडर करणार आहोत. आम्ही लिस्ट जाहीर करतो ना आमची. इंटरनल मॅटर आहे, मी पब्लिकली डिस्कस करत नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.